हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाचं पुनरागमन झालंय. आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली. पुढचे 24 तासात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. गेल्या 10 ते 12 दिवसांच्या उघडपीनंतर राज्यामध्ये सर्वच ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालंय. काल संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाला सुरुवात झाली. आज पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.